कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत संगमनेर तालुक्यातील चिंचपूर परिसरात दहा दरोडेखोरांच्या मोठ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून तेवीस लाख सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये दोन माल वाहतूक करणारे ट्रक एक माल वाहतूक पिकअप घातक शस्त्र असा मुद्देमाल अश्वी पोलिसांनी हस्तगत केला आहे शनिवारी मध्यरात्री अश्वी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील पोलीस नाईक शांताराम जोडगे पोलीस कॉन्स्टेबल आनंद वाघ माजी सैनिक दामोदर भोसले होमगार्ड अमोल मच्छिंद्र सहाने गस्त घालत असताना लोणी संगमनेर रस्त्यावरील चिंचपूर परिसरातील हॉटेल वृंदावन समोर उभ्या असलेल्या दोन माल वाहतूक ट्रक वाहनांमध्ये संशस्पद हालचाली आढळल्याने पोलिसांनी या वाहनांकडे जात असताना दरोडेखोर आपल्याकडे पोलीस येत असल्याचे बघताच अंधाराचा फायदा घेऊन पळून जात होते यावेळी शिताफीने विभीषण काळे समाधान सहाजी घुमरे यांचा पाठलाग करून जेल बंद केले परंतु काही दरोडेखोर पळून गेल्याची माहिती फोनद्वारे पोलीस उपनिरीक्षक यांनी पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना दिली असता मांडवकर यांनी पथकातील पोलीस मच्छिंद्र शिरसाट पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण दैमिवाड निलेश वर्पे विनोद गंभीरे यांच्यासोबत घेऊन फरार झालेले दरोडेखोरांचा शोध घेऊन नाना काळे राहुल काळे बाबुशा काळे यांना कोल्हार तालुका राहता येथे अटक केली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चौहान बाळासाहेब भोपळे दत्तेत्र हिंगडे संदीप पवार योगेश सातपुते विनोद मासाळकर संदीप दरदळे मचिंद्र बर्डे यांनी पळून गेलेले दरोडेखोर विभीषण काळे रमेश काळे सुभाष काळे चंदर काळे सुधाकर भगत यांना पकडून अश्वी पोलीस ठाण्याला हजर केले आहे परंतु नवनाथ काळे बाबू शिंदे दोन दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले पकडण्यात आलेल्या दरोडेखोरांकडून धारदार शस्त्र कटर गॅस कटर पहार कत्ती इतर हत्यारे मिळाली आहे पोलिसांना चौकशी दरम्यान दरोडेखोरांनी गावात सफाराच्या दुकानावर दरोडा टाकणार असल्याची माहिती दिली आहे कॉमन न्यूज मराठी मॅनेजिंग डायरेक्टर सचिन उपाध्याय